श्रावण महिन्यानिमित्त मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी नवीन पनवेल कालीमाता मंदिर सेक्टर 13 येथे आयोजित केले होते. त्याचबरोबर या कार्यक्रमानिमित्त डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वृषाली वाघमारे यांनी रक्त तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून अर्चना परेश ठाकूर उपस्थित होत्या. या मंगळागौरी कार्यक्रमाचं आयोजन नवीन पनवेल कालीमाता मंदिर सेक्टर 13 येथे करण्यात आले. यावेळी स्त्रियांनी पारंपरिक नृत्य सादर करत मोठ्या आनंदोत्सवात हा कार्यक्रम साजरा केला. मंगळागौरी कार्यक्रमानिमित्त डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यामार्फत वृषाली वाघमारे यांनी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरावेळी अर्चना परेश ठाकूर यांनी रक्त तपासणी केली. तसेच यावेळी वृषाली वाघमारे यांनी सर्वांचे आभार मानत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी पनवेल पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेविका राजश्री वावेकर, रुचिता लोंढे, महिला मोर्चा सरचिटणीस नीता माळी, माजी नगराध्यक्षा स्मिता वाणी, शहर महिला अध्यक्षा वर्षा नाईक, प्रदेश सरचिटणीस सुहासिनी केकाणे, तालुका सरचिटणीस लीना पाटील, पनवेल तालुका महिला मोर्चा सरचिटणीस प्रतिभा भोईर, भटके विमुक्त आघाडी शहर उपाध्यक्ष अंजली इनामदार, मयुरी उन्नटकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. आज आपण महिला म्हणून आपण सतत कामं करत असतो, घरातली कामं करत असतो, आपल्याला कुठेच वेळ मिळत नाही. आपल्याला काय करायला पाहिजे, आपली आवड काय हे आपण विसरत चाललेलो आहे. आज आपण बघतो की घरामध्ये असताना आपल्याला जेवण करायचं आहे, मुलाला शाळेत सोडायचं आहे, मला नवऱ्याला काय डबा द्यायचा आहे, पोराला काय डबा द्यायचा आहे, हेच विचार असतात. कधीतरी आपण असा विचार करतो का मला आज ही भाजी आवडते माझ्या आवडीसाठी मी करते, नाही तर मुलाला ही भाजी आवडते, नवऱ्याला ही भाजी आवडते, माझ्या सासूला आवडते, माझ्या दिराला आवडते, असंच करत राहतो. म्हणजे आपली आवड आपण विसरत चाललो आहे. पण ह्या निमित्ताने श्रावण महिना आला की आपण ह्या सगळ्या मंगळागौरीचे हे जे बघतोय खेळ त्याच्यामध्ये रमण्याचा एक आनंद वेगळाच असतो हे मी 4-5 दिवसामध्ये बघितलं. आमच्या मंडळ सगळ्या ग्रुप हा 4-5 दिवस प्रॅक्टिस करत होता आणि त्यामध्ये सगळ्याजणी म्हणजे विसरून जायच्या की घरी काय बनवायचं आहे, खूप हसायच्या, मस्ती करायच्या, मजा करायच्या. आणि खरंच हेच आपण शिकलं पाहिजे की आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ हा सगळ्यांनी काढला पाहिजे. म्हणजे आपण त्यामध्ये आज मी बघते की ज्या बोर मॅडमचा ग्रुप आहे आज 65-70 वर्षाच्या वयस्कर महिलाही याच्यामध्ये उत्साहाने असतात. एवढा उत्साह येतो कुठून? आज इथे 35-40 वर्षाच्या ज्या महिला आहेत त्या दमतात, पाय दुखतायत, डोकं दुखतंय, असं करतायत, पण त्या उत्साहाने नसतात. म्हणजे कुठेतरी ही एनर्जी ही त्यांच्यात येते, म्हणजे ते कुठेतरी आपला मन रमवण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे ती एनर्जी येते असं मला वाटतं. आणि त्या निमित्ताने ह्या उद्देशाने महिलांना एक विरंगुळा म्हणून हा एक आज प्रोग्रामचं आयोजन मी केलेलं होतं. त्यामुळे आपण सगळेच या ठिकाणी उपस्थित राहिलात, नक्कीच सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करते. वृषाली वाघमारे मॅडम यांनी हा महिलांसाठी एक आनंदाचा दिवस आपल्यासाठी निवडलेला आहे आणि तो श्रावणातील, मला वाटतं हा शेवटचा शनिवार असेल श्रावणातील, आणि या शेवटच्या शनिवारी त्यांनी मंगळागौरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आपण मगाशी वृषाली मॅडमनी सांगितलं की आपण महिला ह्या फक्त आपण दुसऱ्यांचा विचार करतो, म्हणजे घरातल्या सर्व मंडळींचा विचार करत असतो आणि स्वतःचा मात्र आपण कुठेतरी मागे विचार करत नाही. पण पहिला करतो आपण विचार, पण पहिला आपण आपल्या घरातल्या सर्व सदस्यांचा विचार करतो आणि त्याच्या मागे जाता जाता आपण कुठेतरी आपल्या मनातले विचार किंवा आपल्या मनामध्ये जे कला आपल्या अंगामध्ये असते ती कुठेतरी आपण विसरून जातो आणि ती विसरू नये त्याची आठवण देण्यासाठी आपल्याला वृषाली वाघमारे मॅडमनी इथे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या कार्यक्रमासाठी मी प्रथम मी सर्वांच्या आपल्या व्यासपीठावरील मान्यवरांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देते. व आपल्या लाडक्या माजी नगरसेविका वृषाली वाघमारे, थोडंसं त्यांच्या नावामध्ये कन्फ्युजन असतं, तर त्यांनी या ठिकाणी तुमच्यासाठी आज हा कार्यक्रम तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमची इच्छा असल्या कारणाने तो जोरदार रीतीने तयारीत केलेला आहे, त्याच्यामुळे त्यांचं खूप खूप अभिनंदन करते मी. तुमच्या सगळ्या वॉर्डातील सगळ्या महिलांचा तुमचा सपोर्ट आहेच हे दिसून येत आहे आणि 2 वाजल्यापासून तुम्ही नक्कीच इथे सगळेजण तयारी करून आहात.
आणि आज या ठिकाणी त्यांनी हा जो उपक्रम राबवला आहे त्याच्यामुळे नक्कीच 5-6 दिवस तुमचा चांगला व्यायामही झालेला असेल. अगदी योगा म्हटल्यानंतर ट्विस्ट असतं, पण मंगळागौरी हा आमच्या रत्नाताई मी नेहमी मार्केट एंडला भरवलेला आहे कार्यक्रम, त्याच्यात दिसून येतं की योगापेक्षा काहीतरी अजून वेगळं किंवा चांगलं त्याच्या वरच्या पद्धतीचं काय असेल तर ती मंगळागौर. आणि या श्रावणात मंगळागौरी म्हणजे देवीची एक उपासना म्हणून त्यातला एक पार्ट आहे, त्याच्यामुळे या उपासनेमध्ये जेव्हा मंगळागौरीचा हा खेळ खेळला जातो तर कुठेतरी आपल्या उपासनामध्ये ही एक अजून जोड आहे, जोड होते देवीसाठी. आणि त्यातून वृषालीताईने आज या ठिकाणी फक्त आपल्याला व्यायाम नाही शिकवला तर त्यासाठीच त्या जोडीने खाली रक्तदान रक्त तपासण्याची चाचणीचं ते शिबिर देखील भरवलेलं आहे आणि त्याचा देखील सगळ्यांनी मला वाटतं उपभोग घेतलेला असेल, म्हणजे सगळ्यांनी चाचण्या केल्या असतील. म्हणजे त्यांना काळजी, त्यांच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्यांचं रक्त कमी होता कामा नये, अगदी छानपैकी ते अगदी नियोजन खाली झालेलं आहे रक्ताचं शिबिर जे भरवले ते. आणि मी विश्वालीताईंना सुद्धा त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम यापुढे सुद्धा तुम्ही कराल अशी शुभेच्छा व्यक्त करते. थँक्यू. आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्या आमच्या सर्वांच्या लाडक्या प्रभाग डच्या माजी सभापती सन्माननीय ॲडव्होकेट वृषाली वाघमारे मॅडम, खरोखर त्यांनी अगदी मनापासून तयारी केली की मॅडम असं असं आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे, म्हटलं बिंदास घ्या कारण श्रावण महिना म्हटल्यानंतर सगळे आपले सण व्रत सगळे चालू होतात आणि त्याच पद्धतीनं तुम्ही म्हटलं घेऊ शकता घ्या मस्तपैकी हा कार्यक्रम. पण त्याचबरोबर हा कार्यक्रम घेत असताना त्यांनी प्रभागामध्ये जी कामं केलेली आहेत अगदी थोडीशी त्यांना अध्यक्ष म्हणजे सभापती म्हणून थोडीशी जबाबदारी मिळाली, म्हणजे थोडे महिने मिळाले, पण त्यांनी त्या ह्याच्यात एवढी कामं केली की अख्ख्या प्रभागात म्हणजे मालधक्क्यापासून किंवा काहुंदा विंगारी असेल त्या टोकापासून त्या पूर्ण प्रभाग ग हा छानपैकी सांभाळलेला आहे आणि कोणताही प्रॉब्लेम असू द्या त्या ताबडतोब आपले सभागृह नेते सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांना सांगायच्या, दादांनी ताबडतोब त्यांना सांगितलं आपला ग्रुप बनवा आणि ग्रुपवर सगळ्या समस्या टाकत जा आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या समस्यांचं निराकरण केलेलं आहे. हे करत असताना आज आता मगाशी म्हटलं की आपण अनुभवाने काही कार्यक्रम घेतलेले आहेत, आपले मार्गदर्शक सगळ्यांचे लोकनेते आदरणीय माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचं मार्गदर्शन सर्वप्रथम आम्हाला मिळत राहिलं आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कामं करत आहोत.